नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा कोकणी प्रवर्तक या यूट्यूब चॅनलवर मी सिद्धांत तुमचं स्वागत करत आहे। आज चिखलीमध्ये नांगरणी स्पर्धा होत्या आणि या स्पर्धेमध्ये बघूयात कोणकोणत्या विजयी जोड्या आहेत आणि किती सेकंदात आल्या हे आपण पाहूयात। अशा प्रकारे संपूर्ण मंडळी आहे आणि सहकारी मंडळी आहे। त्यानंतर नेहमीप्रमाणेच जो नम्रात येतो, जी नम्रात बैल जोडी येते ती गोलू आणि गौरे आहे आणि पप्पा शेट स्वतः गुलाल लावत आहेत। आणि तू बाकीचे सहकारी कुठे गेले, आज आले नाही? अच्छा, अर्धे तिकडे आहेत का? अच्छा, त्यानंतर ही पण त्यांचीच जोडी आहे। आणि मला पहिल्यांदा सांगा, गोलू आणि गौरे कितव्या नंबरात आले? आज 3 नंबर पटकवलाय। काल गुड्यामध्ये 1 नंबर पटकवला होता, किती सेकंदात आले? 1937। आज 1937 मध्ये आली। त्यानंतर दुसरी जोडी आहे, या बैलाचं नाव कसं? भुंडा आणि तो संग्राम। तर किती सेकंदात आले? 21:25 मध्ये आले। आणि कितवा पाचव्या नंबरात बसली, म्हणजे या वर्षी या जोडीने पण गुलाल घेतलेला आहे। आणि ही एकाच गावातली बैल जोडी आहे ना, एकाच मालकाचे पप्पा शेट यांची ही बैल जोडी आहे। तर चला तर पुढची जोडी बघूयात आपण। तर त्यानंतर ही संपूर्ण मंडळी रामपूरची दिसते, बरोबर ना? अवली गँग आहे ही। आणि आज गुलालामध्ये आले ही जोडी। तर या जोडीचं नाव कसं? चला या जोडीचं नाव सांगा। अच्छा, समीर बोटके यांची जोडी आहे। बैलाचं नाव कसं? या हा सोने आहे आणि हा पिंटे आहे। तर कितवा नंबर आला? चौथ्या नंबरात बसली जोडी। आणि किती सेकंदात? 19 सेकंदात आली। 19:56 तांबेडीमध्ये आहे का? अच्छा, ठीक आहे मित्रांनो, पुढची बैल जोडी बघूयात। त्यानंतर पहिल्या नंबरामध्ये आलेली राजू लाड हा जॅकी होता आणि बाबल्या चिले सुट्टी मेकर। बाबल्या चिलेने पळवली? अच्छा, सुट्टी मेकर। आणि पळवली कोणी? राजू लाडने पळवली। तर ही शिरवलीमधली भैरी चंडिका प्रसन्न या नावाने बैल जोडी पळाली। तर या बैलाचं नाव कसं? हा बावरे आहे आणि या हा सोने आहे। तर पहिल्या नंबरात आली ना, किती सेकंदात आले? 15:19 मध्ये आले। आणि या जोडीचा कोणी रेकॉर्ड तोडला नाही, ठीक आहे? तर जोडीचा मालक ह्याच्या नावावर होती जोडी। अच्छा, जोडीचा मालक कोण आहे? अवधूत सकपाळ झोंबडी। आणि अच्छा, याच्या नावावर होती। आणि संपूर्ण मंडळ आहे ना ही आजूबाजूची। तर तांबेडीत उतरणार आहे का ही बैल जोडी? तुमच्या तांबेडीमध्ये किती बैल जोड्या उतरणार आहेत? 3 जोड्या उतरणार आहेत, ठीक आहे। ऑल दी बेस्ट त्यासाठी।